भारतीय विवाह संस्थेला समर्पित तुझं माझं जमेन। Wow, massage escorts. कधीतरी ट्राय करायलाच पाहिजे घरी एकटा असताना। हे असं रोजच मिळमिळीत गिळगिळीत लाईफ, काहीतरी थ्रिलिंग पाहिजे। काय थ्रिल हवाय तुला? कुठे काय काय वाचतोयस तू? बघू मला। अगं काय नाही, न्यूज पेपर वाचतो मी। चल बघू। अगं हे काय, त्यात रोजच्याच बातम्या आहेत, बाकी काही नाही। रोजच्या बातम्या घ्या अशा स्त्रीवरच वाचतोय सगळं आणि रोजच्या बातम्या। पेज थ्री वगैरे असे चकचकीत फोटो मला आवडत नाही। शी काय, जे दिलंय तेच वाचतोय मी। हे बघ शी, हे सगळं मुंबईत चालत। अगं म्हणजे काय, गंदा आहे पर धंदा आहे। आता मुंबई, बँकॉक, हाँगकाँग सगळ्याशी कंपॅरिझन करते ना, मग मराठी पेपर मध्ये सुद्धा येतात या ऍड्स। पण हे एस्कॉर्ट्स असतं काय तुला माहिती नाही? नाही। ये सांगतो मी, व्यवस्थित शिकवतो तुला। अगं म्हणजे सांगतो तुला, एक्सप्लेन करतो। काय असतं ना, हे असे ऑफिसर्स नीट सांग ना, बेअरिंग घेऊन कशाला सांगतोय एवढं? शिकवण्याचं गुरुचं बेअरिंग घेतो पण ठीक आहे। ऑफिसर्स, बाकी सगळे लोक जे ऑफिसच्या कामासाठी आणि बिझनेससाठी कुठेतरी बाहेर जातात, त्यांना कंपनी द्यायला, त्यांच्याबरोबर मैत्री करायला, एस्कॉर्ट करायला असं कोणाला तरी पाठवतात। शी पण मैत्री कशाला करायला हवी? आपला आरामात जायचं, हॉटेलमध्ये राहायचं, खायचं प्यायचं, फिरायचं आणि मजा करायची। तुला काय करणार अमोल, तू नाही ना असं काही करणार कधी, एस्कॉर्ट बिस्कॉर्ट? ए काय समजतेस काय मला? नाही अमोल, तू मला प्रॉमिस दे की तू असं एस्कॉर्ट वगैरे कधी करणार नाहीस। काय प्रॉमिस बिमिस मी देणार नाही, हे काय फालतू पणा। अमोल असं नाही करायचं, प्रॉमिस दे ना मला। हा ठीक आहे प्रॉमिस। अमोल असं नाही, जेन्युइन प्रॉमिस दे मला। अहो काय जेन्युइन प्रॉमिस द्यायचं तुला? दे ना। मला असलं काही वाईट सवय नाही आणि मी काही एस्कॉर्ट बिस्कॉर्ट घेणार नाही कोणा। असं नाही असं नाही, नीट म्हण, मी जेव्हा टूर्स वर जाईन, बाहेर गावी जाईन, तेव्हा मी कोणी एस्कॉर्ट घेणार नाही। काय कटकटे, मी ज्यावेळी टूर्स वर जाईन आणि कुठे बाहेर जाईन तिथे एस्कॉर्ट नेणार नाही, नेलं तर फक्त माधुरी राणी। खोट बोलू नकोस, कधीच मला नेत नाहीस कुठे बाहेर। अगं ए असं काय म्हणतेस आता? नी मने आत्ता आपण जाऊया बाहेर। खरं तर सांगू का, मी आता टूर्स वगैरे जाणं बंदच करणार आहे। असं असेल ना तर तुझं माझं नाही जमणार। नाही जम। हॅलो मम्मी, बोल ना। अगं काय सांगतेस काय? डॅडूंनी कोणाला? मैत्रिणीला घरी आणलंय, शाळेतल्या मैत्रिणीला। अरे बापरे, पण मग काही काही खरं नाही, काही खरं नाही तुझ्या डॅडींच। हे काय लक्षणं झाली, मैत्रिणीला घरी आणलंय, ते सुद्धा शाळेतल्या, म्हणजे तेव्हापासून अशीच। काय का तुझं खानदान कसं व्हायचं? मम्मीला सांग, मस्त खरपट्टी कर त्यांची। काय चाललंय, गप्प बसला जरा, बोलते ना मी मम्मीशी। मी काय गप्प बसून होणार आहे, सत्य बदलणार थोडी आहे। डॅडी काय, तू नको ग लक्ष देऊ, तू बोल। हा बोल। तुझं माझं जमेना।
तुझा माझा जमेना। भयोबाई मला खूप टेंशन आहे हो। हे डॅडींच्या मैत्रिणीचं सगळं प्रकरण ऐकून काय करू मी आता? त्यांना शोधायला जाऊ का? अमोल आला असेल, आता आम्ही दोघं म्हणून त्यांना शोधतो। ये गो ये मैना पिंजरा बनाया सोने का, हे ये गो ये डाली, हे ये गो ये डाली। हाय माधुरी, आय एम डॉली। डॅडी फुल्ली 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 नाही ग, एकच फुल्ली डॉली। हो माधुरी, तू यांची डॉटर नी? हो। आणि तुम्ही? अरे ही माहित ना तुला? आज तुला कसं माहित असणार? अगं ही माझी बाल मैत्री। स्कूल ओल्ड फ्रेंडशिप। डॅडी पण मला मम्मीनी सांगितलेलं की तुम्ही बॉय स्कूल मध्ये होता। ती फेकते ग, फेकते ती। हो कारण ती ना ती गर्ल्स स्कूल मध्ये होती ना, तिकडे बोर्डिंग बदल्या गर्ल्स स्कूल मध्ये, म्हणून आम्ही काय एका स्कूल मध्ये नव्हतो। म्हणजे ना हा समोरच्या स्कूलात होता, पण आमच्या दोघांची स्कूल बस एकच होती। खोटं बोलू नका। त्या काळात कुठे स्कूल बसेस होत्या? त्या काळात स्कूल बस नाही, नाही म्हणजे होती ना, होती स्कूल बस। आम्ही असे बाजूबाजूला बसून जायचो। अगं ती लाल रंग ट्राम 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 होती। करेक्ट करेक्ट। डॅडी काय घर, काय 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 घर, हा काय प्रकार आहे? सांगतो सांगतो तुला सगळं सांगतो। हाऊ नाईस हे अँटिक पीस, किती नाईस आहे। हिने नाकात घातलंय, त्याने झोक्यावर घातलंय। ए तू पण तशी मूज बनेल ने? ए काय काय काय, मी बाजलो बाजलो तिकडनं। भयोबाई आणि अण्णाची शाप देती ना। ओ माय गॉड, तू तिला का घाबरवतेस? गाडी हे बघ, अगं त्यांच्याकडे हे असे अँटिक पीस नसतात। तीच ना एक अँटिक पीस। असं नाही ग, त्यांना ना हे कळत नाही। हाय भयोबाई, हाय अण्णाजी। अण्णाजी हो हो। डॅडी मला सांगा हा काय प्रकार आहे, का त्रास देता तुम्ही मम्मीला? मी मी तुझ्या मम्मीला त्रास देतो? उलट तुझी मम्मीच मला त्रास देते। तिने बॉयफ्रेंड केलेला चालतो आणि मी गर्लफ्रेंड केली तर चालत नाही। माधुरी तुझा तो स्वीट स्वीट अमोल कुठे आहे? अमोल ना, मी सांगतो ना तुला, तो अमोल आहे ना। अमोल इतका स्वीट आहे, इतका मस्त आहे अमोल ना तो। आटली बॉटली डिलिशियस। ए पण ही लाईन तू मला पण बोलली होती? हा तुला पण बोलला होता। अरे तुम्ही दोघेही तसेच आहात ना म्हणून। मी आत्ता मम्मीना फोन करते। कशाला 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 माझ्या मूडचा बैदा फ्राय करून टाकते तू? तुला मी असा हा चांगला तिळा आहे तो दिसत नाही का? मस्त आरामात हसतोय, मजा करतोय, तुला आवडत नाही का ते? हा कशाला कशाला उगाच आम्हाला टेन्शन देते आणि हिचं बीपी वाढवते? खिचखिच करणारा पार्टनर भेटलं ना की असाच लाईफचा सगळा घोटाला होतो। तुझा नवरा काय करतो ग? तो पण आपल्या गर्लफ्रेंड बरोबर फिरत असतो का सगळीकडे? नाही नाही तो असा नाही आहे ग, तो असा नाही आहे। तो ना एकदम जॉली आहे, जॉली तो एकदम जॉली आणि ही डॉली, मस्त जोडी आहे दोघांची। तो डॉली नाही, ही डॉली आणि तो जॉली। तुला सांगतो, तुझा जो गॉड आहे ना गॉड, त्याने ना सुरुवातीला ऍडम बनवला बरं का? त्यानं ऍडम बनवला आणि तो मस्त असा माणूस जगत होता, फिरत होता, मजा करत होता, एकटा जीव सदाशिव, लबाड लांडगड ढोंगकर्त असं सॉंग करत, सॉंग गाणं म्हणतोय ना गाणं। तर मग नंतर ना त्या गॉडला असं वाटलं ह्या ऍडमला आपण थोडासा त्रास द्यावा म्हणून त्यानं बायको बनवली। पण टेन्शन फ्री करायला गर्लफ्रेंड भी बनवली ने? येस यू आर राईट माय स्वीट हार्ट। तू ना अगदी तुझ्या मम्मी सारखी आहेस। डॅडी ही तुमची थिल्लरगिरी थांबवा आता, नाहीतर नाहीतर काय, नाहीतर काय, नाहीतर तुमचं माझं जमणार नाही। तुझा माझा जमेना, तुझा माझा जमेना। अण्णाजी हा तुमचा सैनिक तलवार उपसून तयार झालेला आहे, मला बळ द्या। माधुरीने सांगितलंय की डॉली आली की तिला हकलून दे। सासऱ्याचं हे लफड कसं निस्तरायचं आम्ही? अण्णाजी बेल वाजली, आले वाटत। अरे गावडे काका। अरे अमोल, अरे वा वा, कसा आहेस कसा आहेस तू? येवा येवा येवा,
बसा. अरे मी काय म्हणतो अमोल, अरे ती देवी कुठे दिसत नाही? श्रीदेवी. अरे त्या देवीच्या दर्शनासाठी मी इथे आलोय. कोण? माधुरी? अरे माधुरी नाही रे सोन्या, अरे ती तुझ्या सासऱ्याची गर्लफ्रेंड डॉली. डॉली गावडे काका, आता तुम्हाला पण गर्लफ्रेंड आली का काय? सांगू सांगू का गावडे काकीने? बाबा ए, उद्याचं मरण आता कशाला बोलवतोय? अरे मी तुझ्या सासऱ्याची गर्लफ्रेंड बघायला आलोय. अरे समजा एखाद्याला जमत नसेल, पण ज्याला जमत त्याला एन्करेज करायला आपल्या बापाचं काय जातं? अशा गोष्टींना एन्करेज नाही करायचं, डिस्करेज करायचं असतं. हे तू बोलतोयस, हे तू बोलतोय. घे घे बघू, पूनमची शपथ घे. पूनमची शपथ कशाला? नाही म्हणजे तिला कशाला मध्ये आणायचं? माधुरीची घेऊ का? माधुरीची शपथ घेत असेल तर मी निघतो. एका चहासाठी मी इतकं ऍडजस्टमेंट करणार नाही. मी जाऊन टपरीवर एक कप चहा पी. अहो काय चहा 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 करताय? मी देतो ना करून चहा तुम्हाला. अरे काय सांगतोस काय? तू चहा बनवत? चालेल चालेल, पण एक अट. एका चहासाठी एक अट काय? दहा अट मला मंजूर आहे. नक्की? हो. ऐका काय, डॅडींची गर्लफ्रेंड डॉली आली की तिला तुम्ही असं सांगायचं की तुम्ही तिचे बालमित्र. नाही मला अजिबात जमणार नाही. का? लफड करायला एका पायावर तयार, आणि एवढंसं करायला सांगितलं तर नकार देता तुम्ही? बर बाबा करतो, त्याच्यात काय. बर काय करायचं ते मला सांग. या काय काय बोल बोल. चालेल चालेल, मी करतो मी करतो. बिंदास करतो करतो. रेडी रेडी? अरे रेडी का, एव्हर रेडी. मी उघडू काय? झालं नाही, थांबा थांबा, मी उघडतो. मी सैनिक आहे ना, उघड मी उघडतो. उघड उघड. डॉली या 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 डॅडी या या. ऋणानुबंधाच्या तिथून पडल्या. काय अमोल? हाय हाय अमोल. अच्छा या या आमच्या गर्लफ्रेंड इन लॉ. या या वेलकम वेलकम. केम क्यों डॉली, पहचान कोण? हा माणूस कोण झाला? येशला तू कोण? गावडे काका, तू भी इथे आला? गावडे काका. अरे ही मला ओळखतच नाही, पहचान कोण? तुमची ओळख आहे का? ओळख? अरे लहानपणी ही कांदेवाडीत राहायचो आणि मी गायवाडीत राहायचो. अरे बापरे. नो 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 नो, मी तर पारसी कॉलनीत राहते. अरे चल, पण तुमचं आडनाव डिसिल्वा असं म्हणली माधुरी. अरे बरोबर आहे, पहिलीची ही पाटलीवाला आणि आता ही डिसिल्वा. आपल्यासारखी दोन दोन आडनाव लावत नाही ते लोक, नाहीतर इथं झालं असतं पाटलीवाला डिसिल्वा. माणस कोण तू घरी आणून ठेवला रे? अरे डॉली तू बोला ना बोला. नाही ना मला तिच्याशी बोलायचं. डॉली तुम्हाला ओळखत नाहीस का? अगं लहानपणी नाही का आपण घर घर खेळायचो, तू आई व्हायची मी बाबा व्हायचो. अगं मी तुझ्यावर किती प्रेम करायचो ना. गावडे काका जरा. नाही नाही पण आता नाही करत तुम्ही. आता सगळा मी मॅरिड आहे. अरे माधुरी. डॅडी अजून तुम्ही इथेच? माधुरी कसं वर्ल्ड स्मॉल आहे ना, पहा ना कसली मज्जा. अगं या आपल्या गर्लफ्रेंड इन लॉ आहेत ना, म्हणजे माझ्या, हे त्यांचे बालमित्र. या हो गावडे काका. हो मजा आहे. मजा कसली, तेव्हा मी लहान होतो ना, पण बचपन म्हणून हे विसरून जायचं. काय लहानपणी आहे ना, आम्ही दोघे आहे ना घोडा घोडा खेळायचो. खुदडू 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 खुदडू. घोडा थांबवा जरा, लगाम घाला त्याला. पण आता आम्ही घोडे झालो ना, ती गोष्ट वेगळी. चला हे काय तुझ्या वय आहे का? खुदडू खुदडू घोडा घोडा खेळायचं हे खेळायचं वय आहे तुझ्या? मग काय लफड करायचं वय आहे का तुमचं? मोल आहे असं काय बोलतो? अरे ती माझी बालमैत्रीण आहे. अमोल माधुरी, अगं मी पारसी कॉलनीत राहायची ना, तेव्हा मी कुत्र्याला घेऊन फिरायची, तेव्हा हा माझ्या माग माग फिरायचा. मी त्याच्यानंतर बाहेर गेली होती ना, आत्ता आली म्हणून मी बॉम्बेची टूर केली खूप इयर्स नंतर. बॉम्बे नाही मुंबई म्हणा, मुंबईची टूर. हा तेव्हा मी ना मुंबईची टूर केली. सॉरी हा, खरं सांगू माझं आणि त्याचं काय बी लफडं नाही बघ. आज रात्री मी लंडनला सुद्धा रिटर्न जाणार आहे. मी सुद्धा येऊ लंडनला. कणकोली पर्यंत माझं पास असा ना. गावडे काका पुरे पुरे झाला.
आता बोल ना, आता बोल, तुझं माझं जमणार नाही. डॅडी डॅडी काय हो अगं, बघितलंत का? बघतोय बघतोय. काय हो भोय भाई, तुमचा होता का कोणी बॉयफ्रेंड? होता की, तुमच्या गर्लफ्रेंडशी त्याचं लग्न पण झालं. हा एन्जॉय करायचा. नो, बॉम्बे से नाही, मुंबई से आया मेरा दोस्त. ठीक आहे. अरे लंडन से आया मेरा दोस्त. दोस्त को सलाम करो, ये रात को खाओ पियो, ये दिन को आराम करो. सुन कर मेना कळलं का? म्हणूनच आला म्हणती. काय म्हणती? तुझं माझं, माझं तुझं, माझं तुझं, तुझं माझं, तुझं माझं, जमेना तुझ्या वाचून कर मेना, तुझं माझं.